కాంగ్రెస్ పక్షం వారు షిందే కుటుంబీయుల వారికి చాలా ఇచ్చారు, అందువల్ల మంత్రి పదవి ఇవ్వనందువల్ల నేను నిరాశ చెందలేను, మీరు కూడా నిరాశ చెందకండి, జోరుగా పనిచేయండి అంటూ ఈ యొక్క ఆవాహన ఎమ్మెల్యే ప్రణితి షిందే వీరు సొల్లాపూర్లో చేశారు. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने आमदार प्रणिती शिंदे समर्थकांनी सोलापुरात सामूहिक राजीनामे दिले, धरणे आंदोलन करून निषेध नोंदवला. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या पुतळ्याचं दहनही केलं. यानंतर मात्र कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर टीका झाली. उलट आमदार प्रणिती शिंदे यांना अडचणीत आणल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी खरगे यांची माफीही मागितल्याचं पत्र यांनी प्रसिद्ध केल्याचं दिसून आलं. दरम्यान रविवारी आमदार प्रणिती शिंदे या सोलापुरात आले असता त्यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्त्यांची काँग्रेस भवनात बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढताना काँग्रेस पक्षाने शिंदे कुटुंबांना खूप काही दिलंय, मंत्रिपद मिळालं नसल्याने मी नाराज नाही आणि तुम्हीही संयम बाळगा, यापुढे पक्षवाढीसाठी आपण जोमाने कामाला लागू असं आवाहन केलं. खात्री आहे की आता येणारी महापालिका देखील काँग्रेसची असणार आहे. सगळे एकत्रित पक्ष मजबूत आहे आणि तो अजूनही मजबूत करायचा आहे. मैं वो क्षमा जो रोशनी बिखेरती अपनों के लिए रोशनी देती हूं लेकिन दूसरों को जला नहीं सकती. आणि म्हणून मला असं वाटते ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत त्या मोठ्या पिक्चर संपत. आपण सगळे एकत्रित आता येऊन कामाला द्यावं लोकांसाठी. अनेक पाच वर्ष मागच्या पाच वर्षात अनेक गोष्टी आहेत ज्या ज्याच्यावर आपण टीका केल्या, मग ते संजय गांधी निराधार असेल, पाण्याचा विषय असेल, महानगरपालिकेची निधीचा विषय असेल, पण आता ती जी सगळी उणीव आहे ती आपण भरून काढू आणि आपल्याला संधी आहे. कालच आपले सगळ्या गुन्हे पॉलिटिकल गुन्हे राजकीय गुन्हे ते नल अँड व्हॉइड करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. पक्षाला आपण द्यायचे आहे. नगरसेवकांचे निधीचे विषय असतील ते देखील आता आपल्याला मिळणार आहे. नगर विकास मध्ये युडी मध्ये जी खास बाब आपल्याला जी निधी मिळायला पाहिजे सोलापूर शहरासाठी ते पत्र देखील आणि ते देखील निधी आता मंजूर होणार आहे. इंडस्ट्री आपल्या MIDC चे काही प्रश्न होते त्यासाठी पण मीटिंग तर आता मला असं वाटतं उमेद पे दुनिया कायम आणि बरीच आपली कामं पेंडिंग जी होती ती आता मार्गी लागणार आहेत. आता यंत्रमागचे पण महत्वाचे विषय आहेत ते मार्गी लागणार आहे तेवढंच या ठिकाणी.